नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र। कसे आहात तुम्ही सगळेजण? सर्वांची तब्येत अगदी अप्रतिम उत्कृष्ट असेल अशी आशा करते। आणि आज आहे कोणवार आहे, हा आज आहे शनिवार। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी चरणी प्रार्थना। मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे ब्लॉग वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या या नवीन कुकिंग ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करते। गाइस पहा, आज आपण जो पितरांच्या श्राद्धासाठी बनवला जाणारा दुसरा पारंपरिक आणि पारंगत असा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे पाटवडी रस्सा बनवणार आहोत। अगदी अधिक वेळ न दवडता बनवूयात पितृपक्षामध्ये पितरांच्या श्राद्धासाठी बनवला जाणारा आजचा हा दुसरा पदार्थ, तो म्हणजे पारंपरिक पारंगत असा हा पाटवडी रस्सा। तर गाईज, तुम्हाला ही पाटवडी रस्स्याची रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मंडळी, पाटवडीसाठी लागणारं साहित्य सांगते। बेसन पीठ आहे इथे, एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, खसखस आहे, लाल मिरची आणि मीठ घेतलेलं आहे, आणि तेल लागणार आहे, तेल आणि जिरं। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा मंडळी, इथे गॅसवरती सूप पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। तेल ॲड करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। तेल भरपूर लागतं पहा ह्या पाटवडीला। जिरं ॲड करायचं आहे, अद्रक ॲड करायचं आहे। अद्रक हे छान असं परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। पहा आता हे जिरं अद्रक छान असं परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करताना गॅस हा खूप मंद असा ठेवायचा आहे। पहा, लाल तिखट, ह्यामध्ये काही काही जण हिरवी मिरची ॲड करतात पण आपण लाल तिखट ॲड केलेलं आहे। मीठ, आता ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। पहा, आता हे जे बेसन आहे ना, हे ह्याच्यामध्ये हे असं एका हाताने बेसन ह्याच्यामध्ये ऍड करायचे आणि एका हाताने हे असं हलवायचे। पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे। रवीने जरी घोटलं ना हे मिश्रण तरी चालेल। पहा, अजिबात गुठल्या राहत नाही। पहा, ह्या पद्धतीने जर तुम्ही पाटवडीचं मिश्रण केलं ना तयार, अजिबात गुठल्या राहणार नाही। व्यवस्थित असं हे व्यवस्थित अशी ही पाटवडी होते। छान असं हे आपलं पाटवडीचं मिश्रण तयार झालेलं आहे। 2 मिनटं ह्या पाटवडीच्या मिश्रणाला वाफ येऊन द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करून आपल्याला ही पाटवडी थापून घ्यायची आहे। पहा, हे पाटवडीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। मी फॉइल पेपर ठेवलेला आहे, फॉइल पेपरला थोडस तेल लावून घ्यायचं। हे पाटवडीचं मिश्रण आहे ना, हे असं फॉइल पेपर वरती काढून घ्यायचं आहे आणि थापायचे आहे ही पाटवडी। हे असं थापून झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती खसखस पेरायची। खोबरं पेरायचं आता। कोथिंबीर पेरायची। तर पहा मंडळी, अशा पद्धतीने ही आपली पाटवडी तयार झालेली आहे। आता ही पाटवडी थंड होईपर्यंत आपण पाटवडी रस्सा बनवणार आहोत। पहा मंडळी, ज्या पॅनमध्ये आपण पाटवडीचं मिश्रण बनवलं त्याच पॅनमध्ये आपण पाटवडीचा रस्सा बनवणार आहोत। पहा पहा, ज्या पॅनमध्ये आपण हे पाटवडीचं मिश्रण बनवलं त्याच पॅनमध्ये आपल्याला
रस्सा बनवायचा आहे। तेल ऐड करायचं आहे, तेल थोडंस गरम झालं की त्याच्यात जिरे मोहरी ऐड करायची, जिरा ऐड करायचं। जिरा आणि मोहरी तडतडायला लागली की खोबरं कोथ मध्ये खोबरं अद्रक आणि मिरचीचं हे वाटण आहे बघ। विदाउट कांदा लसूणचा रेडी टू कुक मसाला आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। परतू नये म्हणून आपण पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं ऐड करायचं। पहा, 2 ते 3 मिनटं हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटं हा मसाला परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। ते थोडंसं असं उकळायला लागलं की त्याच्यामध्ये अजून 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे ह्या रस्स्यामध्ये, पाटवडीच्या रस्स्यामध्ये। आणि छान असा हा पाटवडीचा रस्सा उकळून द्यायचा आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर पेरायची आहे। तर पहा गाईस, सुंदर अशी ही आपला पाटवडी रस्सा आपला हा तयार झालेला आहे। आपण ज्या पॅनमध्ये पाटवडीचं मिश्रण बनवलेलं त्याच पॅनमध्ये आपण हा पाटवडीचा रस्सा बनवल्याने काय झालं माहिती आहे का, ते पाटवडीचं मिश्रण आणि हा रस्सा दोन्ही असं एकजीव होऊन सुंदर असा हा पाटवडी रस्सा हा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि सर्व करताना भेटते तुम्हाला, पहा मंडळी। आता ही पाटवडी आपण डायमंड शेपमध्ये अशी कट करून घेणार आहोत। डायमंड शेपमध्ये कट करायचे पहा हे। पहा अशा पद्धतीने ही पाटवडी आपण कट करून घेतलेली आहे। आता आपण पाटवडी रस्सा हा सर्व्ह करायला घेऊयात। पहा मंडळी, पितृपक्षामध्ये पितरांच्या श्राद्धासाठी जे पदार्थ बनवले जातात ना, ते सर्व पदार्थ हे कांदा लसूण विरहित बनवले जातात। घेऊयात काढून। तर पहा मंडळी, मस्त असा हा आपला पाटवडी रस्सा तयार झालेला आहे। अप्रतिम होतो पहा हा पाटवडी रस्सा। पहा, तुम्हाला जवळून दाखवते, खूप सुंदर होतो। विदाउट कांदा लसूणचा सुद्धा हा पाटवडी रस्सा खूप छान होतो। पहा, विदाउट कांदा लसूणचाच पितृपक्षामध्ये सुद्धा विदाउट कांदा लसूणचेच पदार्थ बनवले जातात। पहा गाईस, कसा वाटला तुम्हाला आजचा हा पितृपक्षामध्ये पितरांच्या श्राद्धासाठी बनवला जाणारा आजचा हा पारंपरिक पारंगत असा आजचा दुसरा पदार्थ, तो म्हणजे पाटवडी रस्सा। तर कसा वाटला गाईस तुम्हाला, मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर पहा गाईस, अशा प्रकारे आपण पितृपक्षामध्ये पितरांच्या श्राद्धासाठी बनवला जाणारा पारंपरिक पारंगत असा हा दुसरा पदार्थ आज आपण पाहिलेला आहे, पाटवडी रस्सा। तो आवडला का तुम्हा सर्वांना, मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पाटवडी रस्सा तुम्ही पण घरी बनवून पहा, तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या। आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा पितृपक्षामध्ये पितरांच्या श्राद्धासाठी बनवला जाणारा आजचा हा दुसऱ्याने पारंगत असा हा आजचा हा दुसरा पदार्थ पाटवडी रस्सा तुम्हाला कसा वाटला ते। गाईज, अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल @तृप्तिमेरेब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझी कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि पण हो, सर्वात प्रथम तब्येतीची काळजी घ्या आणि हो, मस्त खा आणि स्वस्त राहा।